नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पंडिता रमाबाई यांच्याविषयी संपूर्ण माहिती याच्या आधीसुद्धा आपण बऱ्याचशा समाज सुधारकांवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता सगळे जे व्हिडिओज आहे ते अवेलेबल आहे आणि त्या व्हिडिओचे आणि या व्हिडिओची जी पी डी एफ आहे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देणारच आहे तिथून तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि सगळ्याच व्हिडिओच्या ज्या पी डी एफ आहे त्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे फक्त तुम्हाला थोडं शोधावं लागेल आणि टेलिग्राम चॅनलची चा जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तिथून तुम्ही या सगळ्या ज्या पी डी एफ आहे डाउनलोड करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तर प्लीज माय चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर नक्की करा सबस्क्राईब बटनच्या साईडने जी बेल बटन दिसतं त्याच्यावर नक्की नक्की क्लिक करा त्याच्यामुळे काय होणार मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे तुम्हाला मिळेल आणि तो व्हिडिओ जो आहे तुम्ही लग्न तेच बघू शकाल आणि जर तुम्हाला सातवी ते बारावीपर्यंत मराठी माध्यमातली जर बुक्सची पीडीएफ हवी असल्यास तीसुद्धा टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता कारण की स्टेट बोर्डचे बुक्स वाचणं कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी खूप महत्त्वाचं असतं ते सुद्धा तुम्ही वाचायला सुरुवात करा खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे आणि जर आणखी कुठल्या जर टॉपिकवर व्हिडिओ हवे असल्यास ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा ते सुद्धा मी लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत पंडिता रमाबाई यांच्याविषयी संपूर्ण माहिती ठीक आहे तर सगळ्यात आधी आपण बघूया कुठल्याही समाजसुधारकांचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा त्या समाजसुधारकांचा जन्म कधी झाला त्यांचं पूर्ण नाव काय आहे त्यांचा मृत्यू कधी झालेला होता त्यांची ग्रंथसंपदा काय आहे ही जी बेसिक माहिती आहे ती प्रत्येक समाजसुधारकांची आपल्याला माहीतच असायला हवी कारण की याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करता येतात हे प्रश्न विचारला जातातच पण आपण पन काही प्रश्न गेस करून सुद्धा सॉल्व करू शकतो त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित माहिती असणं खूप गरजेचं आहे ठीक आहे आता बघा तर पंडिता रमाबाई यांचा जन्म कधी झालेला होता तर यांचा जन्म झालेला होता तेवीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्न बघा तेवीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्नमध्ये यांचा जन्म झालेला होता गंगामूळ जिल्हा मंगळूर कर्नाटक या ठिकाणी ठीक आहे तर या त्याचबरोबर यांचं पूर्ण नाव काय होतं बघा यांना आपण पंडिता रमाबाई या या नावानेच ओळखतो जेव्हा आपल्याला एक्झाममध्ये जोड्या लावा प्रश्न येतात जास्तीत जास्त जोड्या लावा येतात एका समाज समाजसुधारकांचं जे आपण टोपण नाव म्हणा न हे दिलेलं असतं आणि दुसऱ्या साईडने त्यांचं पूर्ण नाव दिलं असतं ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला जोड्या लावा हा प्रश्नसुद्धा मध्ये विचारला जातो त्याच्यामुळे हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे पंडित रमाबाई यांचं जे पूर्ण नाव होतं ते होतं रमाबाई अनंत शास्त्री डोंगरे बघा रमाबाई अनंतशास्त्री डोंगरे हे पंडिता रमाबाई यांचं पूर्ण नाव होतं हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे नंतर बघा यांच्या वडिलांचं जे नाव होतं ते होतं अनंतशास्त्री डोंगरे हे यांच्या वडिलांचं नाव होतं जेव्हा यांच्या आईवडिलांचा मृत्यू झालेला होता त्या त्या तेव्हा मृत्यू झालेला होता तर त्यांच्या मृत्यूनंतर यांनी त्यांच्या भावासोबत श्रीनिवास त्यांचं नाव होतं तर श्रीनिवास या त्यांच्या भावासोबत पूर्ण भ्राम भारत भ्रमणसुद्धा केलेले होते पंडिता रमाबाईंनी ठीक आहे हे तुम्ही लक्षात घे ठेवा नंतरचा पॉईंट बघा कोलकाता मुक्कामी आपल्या पंडित्याने त्यांनी विद्वानांना प्रभावित सुद्धा केलेले होते आणि या प्रभावित त्यांनी केल्यामुळे त्यांना सरस्वती व पंडिता या पदव्यासुद्धा देण्यात आलेल्या होत्या किंवा मिळालेल्या होत्या ठीक आहे या पदव्यासुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की पंडिता रमाबाईंना सरस्वती व पंडिता ही या ज्या पदव्या आहेत या मिळालेल्या होत्या दिल्या गेलेल्या होत्या हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे नंतरचा पॉईंट बघा कोलकात्याच्या बिपिन बिहारी दास बघा कोलकात्याच्या बिपिन बिहारी दास या शुद्र समाजातील वकिला बरोबर यांचा विवाह झालेला होता आणि या विवाहाने खळबळ सुद्धा समाजात उडाळली होती ठीक आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे हे जे पॉइंट आहे ते परत परत झालेलं आहे हाच पॉइंट इथे आलेला आहे ठीक आहे नंतर बघा नंतरचा पॉइंट बघा पतीच्या निधनानंतर रमाबाई पुण्यात आल्या व त्या पुण्यात आल्यानंतर त्यांची जी कन्या होती मनोरमा हिचे देखील निधन झालेले होते पुण्यामध्ये ठीक आहे हे तुम्ही लक्षात असू द्या नंतर बघा देशाच्या उन्नत उन्नतीसाठी स्त्रियांची स्थिती सुधारणे गरजेचे आहे हे जे मत होते हे पंडिता रमाबाईंचे मत होते बघा एखाद्या समाजसुधारकांचे मत काय आहे हे आपल्याला माहीतच असायला हवे तर बघा पंडिता रमाबाईंचं असं मत होतं की जेव्हा देशाची उन्नती होईल तेव्हाच जेव्हा स्त्रियांची जी सुधारणा होईल परिस्थिती सुधारेल तेव्हाच देशाची उन्नती होईल हे पंडिता रमाबाईंचं मत होतं तर व्यवस्थित बघा देशाच्या उन्नतीसाठी स्त्रियांची स्थिती सुधारणे हे गरजेचे आहे असे जे मत आहे हे पंडिता रमाबाईंचं मत होतं जशाचं तसं तुम्ही लक्षात ठेवू शकता नंतरचा पॉइंट बघा अठराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये हंटर कमिशन पुढे साक्ष देताना त्यांनी म्हटलेलं होतं की स्त्री शिक्षणाचा यांनी आग्रह धरलेला होता कधी तर जेव्हा हंटर कमिशन पुढे अठराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये या साक्ष देत होता तर त्यांनी त्या कमिशन पुढे स्त्री शिक्षणाचा आग्रह सुद्धा धरलेला होता आणि महत्वाचा हा पॉईंट आहे त्याच्यामुळे तुम्ही लक्षातच घ्यायचा आहे नंतर बघा यांचा स्त्री शिक्षणासाठी खूप महत्वाचा हातभार देखील आहे तर तुम्ही हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता नंतरचा पॉईंट बघा रमाबाई यांच्यावर मिशनऱ्यांच्या प्रभावामुळे त्यांनी इंग्लंड व अमेरिकेला गेल्या होत्या बघा पंडिता रमाबाई यांच्यावर मिश्रणाचा खूप प्रभाव होता तर यांच्यावर मिश्रणाचा प्रभाव असल्यामुळे या इंग्लंड व अमेरिकेलासुद्धा गेलेल्या होत्या नंतरचं बघा नंतरचं पॉईंट बघा सप्टेंबर अठराशे त्र्याऐंशीमध्ये इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी बॉटिश चर्चमध्ये रमाबाईंनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकारसुद्धा केलेला होता कधी केलेला होता अठराशे त्र्याऐंशीमध्ये ह्या इंग्लंडला गेलेल्या होत्या आणि त्या इंग्लंडमधील बॉटिश चर्चमध्ये जाऊन रमाबाईंनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकारसुद्धा केलेला होता कारण की या यांच्यावर मिश्र्याचा प्रभा प्रभाव खूप होता ठीक आहे ख्रिस्ती धर्माचा खूप खूप जास्त प्रभाव होता नंतर बघा त्यानंतर स्त्री शिक्षणासाठी व स्त्रियांच्या उन्नतीसाठी त्यांनी हयातभर काम केले ठीक आहे म्हणजे मृत्यू त्यांना जेव्हापर्यंत मृत्यू येत नाही तोपर्यंत तोपर्यंत यांनी स्त्री शिक्षणासाठी आणि स्त्रियांच्या उन्नतीसाठी काम केलेले होते ठीक आहे हे तुम्ही लक्षात असू द्या नंतर बघा पंडिता रमाबाईंनी काही संस्था स्थापन केलेल्या होत्या या संस्था आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे ठीक आहे तर बघा पहिली संस्था म्हणजे आर्य महिला समाज पुणे या ठिकाणी यांनी स्थापन केलेली होती तर बघा अठराशे ब्याऐंशीमध्ये पुणे या ठिकाणी आर्य महिला समाज ही संस्था स्थापन केलेली होती आणि ही संस्था स्थापन करण्यासाठी न्यायाधीश रा न्यायमूर्ती रानाडे व रमाबाई रानाडे यांनी सहकार्यसुद्धा केलेले होते बघा आर्य महिला समाज पुणे या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली होती आणि ही संस्था स्थापन करण्यासाठी न्यायमूर्ती रानडे व नमाबाई रानडे यांनी सहकार्यसुद्धा रमा पंडिता रमाबाईंना केलेले होते ठीक आहे हे तुम्ही लक्षात असू द्या नंतर बघा या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांच्या स्थितीबद्दल जागृतीसुद्धा केलेली होती बघा यांनी स्त्रियांसाठी खूप मोठे काम केलेले आहे त्याच्यामुळे या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांच्या स्थितीबद्दल जागृतीसुद्धा केलेली होती ठीक आहे आर्य महिला समाज पुणे या ठिकाणी स्थापन झालेला होता अठराशे ब्याऐंशी मध्ये ठीक आहे हे तुम्ही लक्षात असू द्या नंतरचा पॉईंट बघा नंतरचा पॉईंट असा आहे की मी मुक्ती सदन केडवाड या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले होते मुक्ती सदन हे तुम्ही लक्षात द्यायचं आहे ही संस्था आहे मुक्ती सदन केडवर या ठिकाणी स्थापन झालेली होती बघा ही जी संस्था आहे अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये या संस्थेस संस्थेची स्थापना झालेली होती या संस्थेने अनथ स्त्रियांच्या उद्धारासाठी विधवा स्त्रियांचे शिक्षण निवास भोजनाची सोय या संस्थेमार्फत केली होती कोणत्या संस्थेमार्फत मुक्ती सदन मुक्ती सदन ही संस्था अठराशे अठ्ठ्याण्णव आठा मध्ये स्थापन केलेली होती किंवा झालेली होती आणि या संस्थेमार्फत अनाथ स्त्रियांच्या उद्धारासाठी काम केलेले होते त्याचबरोबर विधवा स्त्रियांचे शिक्षण सुद्धा पूर्ण करून दिलेले होते त्याचबरोबर निवास व भोजनाची सोय सुद्धा या संस्थेमार्फत केली जात होती ठीक आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचे आहे मुक्ती सदन संस्थेचे हे सगळे काम होते नंतरचा पॉईंट बघा पतित स्त्रियांसाठी कृपा सदन अंध विद्यार्थ्याची पहिली शाळा बातमी सदन बघा बघा पतित स्त्रियांसाठी कृपा सदन काढलेले होते त्याचबरोबर अंध विद्यार्थ्याची जी पहिली शाळा होती ती होती बातमी सदन ठीक आहे याने स्थापन केलेली होती नंतर बघा अनाथ मुलांसाठी सदानंद सदन या पंडिता रमाबाईंच्या स्थापन केलेल्या इतर संस्था होत्या ठीक त्याचबरोबर कृपा सदन बातमी सदन आणि सदानंद सदन या ज्या संस्था होत्या यासुद्धा पंडितारामबाई स्थापन केलेल्या संस्था होत्या नंतरचा पॉईंट बघा बॉईस रॉय लॉर्ड यांच्या पत्नी लेडी यांच्या नावे फंड सुरू करून स्त्रियांसाठी वैद्यकीय सोय सुद्धा उपलब्ध करून दिल्या ठीक आहे नंतरचा पॉईंट बघा अठराशे सत्त्याण्णवमधील दुष्काळात रमाबाईंनी स जनतेला मदतसुद्धा केलेली होती ठीक आहे जेव्हा गुजरातमध्ये दुष्काळ निर्माण झालेलं होतं तेव्हा रमाबाईंनी जनतेला मदतसुद्धा केलेली होती ही सगळी जे पॉईंट आहे हे खूप महत्त्वाचे आहे एक्झामच्या दृष्टीने जेव्हा आपल्याला मल्टीलायनर प्रश्न विचारले जातात तेव्हा हेच पॉईंट आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे नंतरचा पॉईंट बघा शारदा सदन मुंबई या ठिकाणी स्थापन झालेली होती त्याचपूर्वी यांनी आर्य महिला समाज आणि मुक्ती सदन यासुद्धा संस्थेची स्थापना केलेली होती आणि बघा शारदा सदन ही संस्था मुंबई या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली होती ही जी संस्था आहे अठराशे एकोणनव्वदमध्ये स्थापन करण्यात आलेली होती आणि याच संस्थेमार्फत निराश्रित विधवा अनाथ स्त्रियांच्या निवास भोजनाची व्यवस्था सुद्धा या संस्थेमार्फत करण्यात आलेली होती केली जात होती ठीक आहे कोणत्या संस्थेमार्फत शारदा सदन या संस्थेमार्फत नंतर बघा अठराशे नव्वद मध्ये शारदा सदनचे पुणे येथे स्थलांतर करण्यात आले व काही काळाने केडगाव या ठिकाणी या संस्थेचे स्थलांतरण करण्यात आले नंतर पुण्यात ही संस्था नावारुपास आली ठीक आहे पहिलं पुणे पु प, प सगळ्यात आधी काय झालेलं होतं शारदा म्हणजे अठराशे नव्वदमध्ये शारदा सदनचे पुणे येथे स्थलांतर करण्यात आले व काही काळाने केडगाव का या ठिकाणी या संस्थेचे स्थलांतर करण्यात आले नंतर पुण्यात ही संस्था स्थलांतरित करण्यात आली नंतर या पुण्यामध्येच या संस्था जी आहे नावारूपास आलेली होती ठीक आहे हे तुम्ही लक्षात घ्या नंतरचा पॉईंट बघा शारदा सदनचे सल्लागार मंडळ पुढील पुढील प्रमाणे आहे म्हणजे शारदा सदनचे जे सल्लागार मंडळ होते ते कोण कोण होते तर न्यायमूर्ती रानडे के टी तेलंग डॉक्टर भंडारकर हे जे साधा सदनचे होते हे सल्लागार होते हे तुम्ही लक्षात असू द्या नंतरचा पॉईंट बघा आपण कुठल्याही समाजसुधारकांचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा त्यांची ग्रंथसंपदा आपल्याला माहीतच असायला हवं खूप महत्त्वाचं आहे एक्झाममध्ये वादावर त्यांची पुस्तके जी आहे त्यांनी कुठ कुठली पुस्तके लिहिली आहे याच्यावर नेहमी प्रश्न विचारला जातो तर बघा पंडिता रमाबाईंच्या ग्रंथसंपदा तर बघा महत्त्वाचं ग्रंथ किंवा पुस्तक म्हणू शकतो स्त्री धर्मनीती हा स्त्री नीती जी आहे याने स्त्रियांच्या यांनी स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचे कार्य केलेले आहे आणि हा सुद्धा ग्रंथ खूप महत्त्वाचा आहे स्त्री नीती ठीक आहे हा ग्रंथ पंडिता रमाबाई यांचा आहे हे पुस्तक यांचं आहे ठीक आहे नंतरचं पुस्तक बघा हाय कास्ट हिंदू वुमन बघा इथे कष्ट झालेलं आहे मी पी डी एफमध्ये तुम्हाला थोडं सुधारणा करूनच देईल तर हाय कास्ट हिंदू वुमन हे जे आहे हे पुस्तक पंडिता रमाबाईचं आहे खूप महत्त्वाचं आहे कास्ट आहे ठीक आहे हे कास्ट आहे नंतर बघा बायबलचे आणि मराठीत भाषांतर सुद्धा केलेले होते मी किती सोचू हे आत्मचरित्र जे आहे हे पंडिता रमाबाईंचं आहे ठीक आहे मी किती सोचू हे जे आत्मचरित्र आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे स्त्री धर्मनीती लक्षातच ठेवायचं आहे त्याच हाय कास्ट हिंदू वुमन हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे यांनी बायबलचं भा भाषांतर केलेलं होतं मराठीमध्ये आणि मी किती सोचू हे आत्मचरित्रसुद्धा लिहिलेलं होतं ठीक आहे हे तुम्ही लक्षात असू हो द्या नंतर बघा हाय कास्ट हिंदू वुमन इथंसुद्धा कष्ट झालेलं आहे तर बघा हाय कास्ट हिंदू वुमन बालविधवांच्या समस्यावर प्रकाश टाकणारा हा ग्रंथ जो आहे हा रमाबाईंनी लिहिलेला होता तर यां या ग्रंथ या ग्रंथ कशाचे रिलेटेड आहे तर हिंदू बालविधवांच्या समस्यावर प्रकाश टाकणारा हा ग्रंथ आहे हा ग्रंथ पंडिता रमाबाईंनी लिहिलेला होता हाय कास्ट हिंदू वुमन ठीक आहे हे तुम्ही लक्षात घ्या नंतरचा पॉईंट बघा स्त्रियांच्या मुक्तीची आद्यप्रवर्तक बघा स्त्रियांच्या मुक्तीची आद्यप्रवर्तक या शब्दात महाराष्ट्रात रमाबाईंचा गौरवसुद्धा केला जातो ठीक आहे महत्त्वाचं आहे स्त्रियांच्या मुक्तीची आद्यप्रवर्तक म्हणून या शब्दात महाराष्ट्रात रमाबाईंचा गौरवसुद्धा केला जातो नंतर बघा रमाबाईच्या कार्याची दखल घेऊन एकोणीसशे एकोणवीसमध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना केसरी हिंदी हि केसर ए हिंद ही पदवीसुद्धा बहाल केलेली होती दिली होती ब्रिटिश सरकारने एकोणीसशे एकोणवीसमध्ये मध्ये रमाबाईंच्या कार्याची दखल घेऊन केसरी हिंद ही जी आहे पदवी यांना दिलेली होती नंतर बघा यांचं निधन कधी झालेलं होतं तर पाच एप्रिल एकोणीसशे बावीसमध्ये केडगाव या ठिकाणी यांचं निधन झालेलं होतं कोणाचं तर पंडिता रमाबाईंचं असे हे सगळे आपण पॉईंट्स बघितलेले आहे मग जेवढे पॉईंट्स बघितलेले आहे तेवढे खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहे व्यवस्थित तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे आणि एफसुद्धा वाचायची आहे सगळे जे समाज सुधारकांची पी डी एफ मी टेलिग्राम चॅनलवर दिलेलीच आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून अभ्यासू शकता ठीक आहे जर आणखी कुठला जर टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवी असल्यास तीसुद्धा मला कळवा जेणेकरून ते सुद्धा लवकरात लवकर ही सिरीज संपल्यानंतर तीसुद्धा मी जे आहे व्हिडिओ तुम्हा तुमच्यापर्यंत लवकर लवकरात लवकर पोहोचवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल आणि आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू